हा पुतळा कोसळल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. या घटनेची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा आमदार वैभव यांनी केली आहे. हा पुतळा कोसळल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी PWD कार्यालयाची तोडफोड केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा पुतळा कोसळल्यामुळे सरकारवर टीका केली. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की ही घटना अत्यंत गंभीर आहे. महाराजांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाही. या सरकारला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळा उभारायचा होता. त्यांना कामाच्या दर्जाशी कसलंही देणं घेणं नाहीये. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट करून सरकारवर टीका केली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय की देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल अशी जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वर्षभरातच कोसळला हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी PTI या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांशी आमच्या भावना जोडलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. आम्ही देवाप्रमाणे त्यांची पूजा करतो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं पण त्या ठिकाणी जोरदार वारे वाहत होते. 45 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. या वाऱ्यांमुळे नौदलाने डिझाईन केलेला आणि नौदलानेच उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्दैवाने कोसळला. आमचे मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण तिथे गेले आहेत. घटनास्थळाचा आढावा ते घेत आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. विभागीय आयुक्त माझ्यासोबत इथे आहेत. आम्ही लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मजबूतीने उभा करणार आहोत असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. दरम्यान राज्य सरकारने शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या या प्रकरणासंदर्भात दखल घेत 2 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. ठेकेदार आणि RT-Seri कंपनीचे मालक जयदीप आपटे तसेच स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप ठेवण्यात आला. या निमित्ताने अजून एक महत्वाचा प्रश्न समोर येतो. तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे कोण आहे. अवघ्या 1.5 ते 2 फुटांची मूर्ती साकारण्याचा अनुभव असलेल्या ठाण्यातील एका तरुणाला थेट 28 फुटांचा पुतळा उभारण्याचं कंत्राट कसं काय मिळालं. जयदीप आपटे हा कल्याणमधील अवघ्या 25 वर्षांचा तरुण आहे. जयदीप आपटे यानेच राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 28 फूट उंचीचा ब्रांझचा पुतळा उभारला होता. 28 फूट उंचीचा ब्रांझचा पुतळा बसवण्यास साधारण 3 वर्षांचा काळ लागतो. पण हा पुतळा जून 2023 मध्ये बसवण्यास सुरुवात केली आणि तो December 2023 पर्यंत म्हणजे अवघ्या 7 महिन्यांमध्ये पूर्ण झाला अशी माहिती जयदीप आपटे यांनी सनातन प्रभात या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली होती. जयदीप आपटे याची सनातन प्रभात दैनिकातील मुलाखत पाहता त्यालाही शिवाजी महाराजांचा इतका मोठा पुतळा आपण उभारू शकतो का नाही याबाबत साशंकता असल्याचं दिसत आहे. त्यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं की या पुतळ्याच्या कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊन गेला की संधी मोठी आहे. सगळं व्यवस्थित पार पडेल तर सगळीकडे नाव होईल पण जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल असं वाटलं. पण म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे, संधी हातातून सोडायची नाही. हा पुतळा उभारण्यापूर्वी जयदीप आपटे याला फक्त 1.5 ते 2 फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव होता. त्याने स्वतःच एका मुलाखतीत अशी माहिती दिली होती. त्यामुळे इतका कमी अनुभव असलेल्या एका तरुण शिल्पकाराला शिवरायांचा इतका मोठा पुतळा उभारण्याचं कंत्राट का देण्यात आलं असा सवाल सगळीकडून विचारला जातोय. दरम्यान हे सगळं प्रकरण झाल्यावर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत आहे. कुसुमाग्रजांची कविता शेअर करत ते म्हणाले की पुतळे स्मारक ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणालो होतो की महाराजांचं खरं स्मारक हे कुठलं तरी भव्य पुतळा नसून त्यांचे गडकिल्ले आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची आणि स्मारकांची टेंडर काढायची, यातून काही मिळतंय का ते बघायचं, इतकंच उरलंय. ही प्रतीकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे आणि तसं घडलं तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो. घडलेल्या या सगळ्या प्रकरणा